माननीय अध्यक्ष मोदय अतिशय महत्वाचा हा प्रश्न या ठिकाणी लक्षवेधीच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेला आहे हे खरंच आहे की आज अंमली पदार्थांचा धोका हा फार मोठ्या प्रमाणात देशामध्ये आणि सर्वच भागांमध्ये वाढलेला आहे आणि विशेषतः याकरता ज्या नवनवीन पद्धती वापरल्या जात आहेत त्या पद्धती देखील मला असं वाटतं की चॅलेंजेस निर्माण करणाऱ्या आहेत विशेषतः आता असं लक्षात येत आहे की मोठ्या प्रमाणात कुरिअरचा वापर हा याकरता केला जातो आणि डार्कनेटच्या माध्यमातनं किंवा मा व्हॉट्सॲपच्या माध्यमातनं किंवा मा कुठल्या तरी सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातनं डायरेक्ट मेसेजेस पर्सनल मेसेजेस याच्या माध्यमातनं कोड लँग्वेज वापरली जाते त्यामुळे ती साधारणपणे आपण ज्यावेळेस स्ट्रीटवर गुन्हा होतो किंवा एखादी सप्लाय चेन ही जेव्हा व्हर्च्युअल नसते त्यावेळेस ती सप्लाय चेन पकडणं हे सोपं असतं पण आता अशा प्रकारची सप्लाय चेन सुरू झाली आहे आणि म्हणून या संदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं दोघांची एक बैठक झाली या बैठकीमध्ये सगळ्या राज्यांचे डी जी गृहमंत्री यांची देखील बैठक झाली आता आपण राज्यामध्ये जे दहशतवाद विरोधी पथक आहे याला याचं नोडल पथक म्हणून किंवा नोडल एजन्सी म्हणून प्रत्येक राज्यामध्ये तसंच आपल्याही राज्यामध्ये त्याला आपण नेमलेलं आहे यासोबत एक अँटी ड्रग कॉर्डिनेशन कमिटी म्हणून आता जिल्हा लेवलला देखील तयार करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये दर महिन्यामध्ये कंपल्सरीली जिल्हाधिकारी एस पी सी पी आणि जे जी मंडळी याच्यातले इन्व्हॉल्ड आहेत यांना बसून या संदर्भातली स्ट्रॅटेजी तयार करण्याच्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत ती दरवर्षी मिटिंग होते आहे आणि विशेषतः हे जे काही विदेशी नागरिक का आहेत त्या विदेशी नागरिकांना आयडेंटिफाय करणं हे देखील मोठ्या प्रमाणात चाललंय आपल्याला केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की साधारणपणे जे विदेशी नागरिक आहेत हे बरेच वेळा ओव्हरस्टे केलेले असतात आणि मग त्यांना आपण त्यांच्यावर गुन्हा जेव्हा दाखल करतो त्यावेळी ते त्यांचं डिपोर्टेशन देखील आपल्याला करता येत नाही कारण आपल्याकडे गुन्हा दाखल केलाय आणि डिपोर्टेशन केलं तर त्याला ते पाहिजेच आहे आणि म्हणून अशा लोकांकरता त्या ठिकाणी काही सेंटर्स देखील आपण डिटेन्शन सेंटर्स देखील तयार करण्याच्या संदर्भात आता मुंबईमध्ये एक डिटेन्शन सेंटर त्याचं आपण हे तयार करतो हो, आहोत त्याचं काम देखील अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे जेणेकरून त्यांना त्या ते ठिकाणी डिटेन करून आपल्याला ठेवता येईल त्यांनी विजा ओव्हरशूट केल्यामुळे आणि जोपर्यंत त्यांच्या याचा निकाल लागत नाही जोपर्यंत त्यांच्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना त्या ते ठिकाणी हे ठेवता येईल आणि मला असं वाटतं की या ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत विशेषतः आता हे कॅथा एडुलिस खत हे नायजेरियातनं यमनमधनं आपल्याकडे येतं आहे आणि यमनमध्ये ही ॲक्च्युली वनस्पती आहे आणि यमनमध्ये ही काही बॅन केलेली नाहीये त्या ठिकाणून त्याचं त्याची पावडर ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आणली जाते आणि त्याची विक्री ही केली जाते मुळातच दोन गोष्टी केंद्र सरकारच्या मदतीनं आता आपण सुरू केलेल्या आहेत एक तर असं लक्षात आलं की ज्यावेळी आपल्या बॉर्डर्स आपण टाईट केल्या त्यावेळी या सगळ्यांनी हे जे काही ड्रग्ज आहेत हे कंटेनर कार्गोच्या माध्यमातून पाठवणं सुरू केलं आणि कंटेनर कार्गो इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे यायचे आणि त्याच्या रजिस्ट्रेशन वेगळं असायचं वरती गोष्टी वेगळ्या असायच्या आणि आतमध्ये वेगळ्या गोष्टी असायच्या आणि म्हणून मग जसं मुंद्रा पोर्टवर आपल्याला ड्रग सापडले जे एन पी टी पोर्टवर सापडले आता त्या संदर्भातले विशेष स्कॅनर्स हे आपण त्या ठिकाणी प्रोक्युअर केले आणि प्रत्येक कंटेनर जो आहे या स्कॅनर मधनं आता न्यावा लागतो आणि हे स्कॅनर जे आहेत हे अशा प्रकारचं जर कुठे ड्रग्स असतील किंवा अशा प्रकारचा कुठला सबस्टन्स असेल तर ते स्कॅनर तो आयडेंटिफाय करू शकतात त्यामुळे त्या माध्यमातून ते थांबवण्याचा था प्रयत्न केलाय दुसरं सगळे कुरिअरचे जे ऑफिसेस आहेत हे कुरिअरच्या ऑफिसेसचं सेन्सिटायझेशनही केलाय आणि नुसतं कुरिअर नाही असं लक्षात आलं कुरिअरच्या माध्यमातून पाठवत आहेत पोस्टाच्या माध्यमात आणि त्याच्यामुळे पोस्ट ऑफिसेस आणि कुरिअर ऑफिसेस याचं देखील सेन्सिटायझेशन केलेलं आहे अनेक ठिकाणी आपल्याला जी काही इंटेलिजन्स मिळाला ते इंटेलिजन्सच्या आधारावर कुरिअर ऑफिसेसमध्ये सर्च देखील आपण केलेलं आहे त्या कुरिअर ऑफिसेसला एक एसओपी देखील दिलेली आहे की त्यांनी कशा प्रकारे तपासणी केली पाहिजे जेणेकरून समजा जर त्यांच्या कुरिअरमध्ये ड्रग्स सदृश काही गोष्टी असतील तर त्या लक्षात येतील त्याचीही माहिती जी आहे ती आपण त्या सगळ्यांना दिलेली आहे याच्यासोबत जाणीव जागृतीचा कार्यक्रम देखील हा मोठ्या प्रमाणात आपण सुरू केला आहे महत्वाचं असं आहे की हा जो काही अॅक्ट आहे एन डी पी एस ऍक्ट ऑफ नाईन्टीन एटी फाईव्ह हा केंद्राचा कायदा आहे आणि म्हणून आता नुकतंच ज्या वेळेस केंद्र सरकारसोबत बैठक झाली त्यानंतर महाराष्ट्र राज्यातर्फे आपण तीन सूचना याच्यामध्ये दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पहिली सूचना आपली अशी आहे की साधारणपणे हा जो काही शेवटचा माणूस असतो तो पकडला जातो पण तो कुरिअर आहे किंवा तो नुसता विकणार आहे त्याची चेन सापडत नाही आणि जोपर्यंत शेवटच्या माणसावर आपण कारवाई करणार नाही आणि म्हणून मग याच्यामध्ये आपल्याला आपण त्यांना ही विनंती केलेली आहे की कंट्रोल डिलिव्हरीचे अधिकार आम्हाला द्या कंट्रोल डिलिव्हरीचा अधिकारचा अर्थ असा आहे की ज्या अशा प्रकारची गोष्ट लक्षात येते त्यावेळेस चेनच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याकरता डिलिव्हरी होऊ द्यायची म्हणजे मग ती चेन लक्षात येते पण ती आपल्या निदर्शनाखाली आपल्या रेकॉर्डवर घेऊन कम्प्लीट मधला चेनचा माणूस पुढच्याला डिलिव्हर करतोय तर ते डिलिव्हरी होऊ द्यायची म्हणजे मग ही चेन लक्षात येते त्याला कंट्रोल डिलिव्हरी म्हणतात आता कंट्रोल डिलिव्हरीचे अधिकार हे केवळ एनसीबीला आहे आणि मग प्रत्येक वेळी एखादी केस लक्षात आल्यानंतर एनसीबीला आपण सांगून कंट्रोल डिलिव्हरीचे त्यांच्याकडनं आदेश घेतपर्यंत चेन कंप्लीट झालेली असते आणि त्यातनं ते, ते लोक निघून गेलेले असतात म्हणून हे अधिकार आता आपल्याकडेही आपलं जे एटीएस आहे त्याला देणं किंवा डीजी लेव्हलवर एडीजी लेव्हलवर ते देणं अशा प्रकारची एक त्याच्यामध्ये आपण चेंज मागितलेला आहे जो केंद्र सरकार साधारणपणे त्याच्यामध्ये करण्याकरता तयार आहे दुसरं त्याच्यामध्ये आपण बदल हा मागितलेला आहे की आता साधारणपणे इलिगली एखादा सबस्टन्स आपण ज्यावेळेस पकडतो त्यावेळी नव्वद दिवसात त्याची चार्जशीट करावी लागते आणि मग नव्वद दिवसात चार्जशीट करण्याच्या घाईमध्ये कारण अदरवाईज ते सुटतात आपण त्याच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचूच शकत नाही आणि म्हणून आपण ही विनंती केली आहे की नव्वद ऐवजी एकशे ऐंशी दिवस द्यावे जेणेकरून चेनच्या शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचता येईल नाहीतर आपण नव्वद दिवसाच्या नादामध्ये जे उपलब्ध आहेत त्यांच्यावर चार्जशीट दाखल करून टाकतो आणि मग जे खरे लोक असतात ते आपल्या या तपासातनं बाहेर राहतात ही आपण एक मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिसरी मागणी आपण केली आहे के की के आपल्याकडे कन्झम्पन आणि कमर्शियल क्वांटिटी बाळगणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत कन्झम्पन एखाद्याने केलं तर त्याला एक प्रकारे विक्टीम मानलं जातं आणि त्याची सजा कमी आहे आणि ज्याच्याकडे कमर्शियल क्वांटिटी मिळते त्या तो मात्र याच्यामध्ये त्याला मोठी सजा आपण देतो आता ही जी कमर्शियल क्वांटिटी आहे उदाहरणादाखल गांज्याची कमर्शियल क्वांटिटी वीस के जी आहे आताच्या कायद्यामध्ये म्हणजे एखाद्याकडे एकोणीस के जी असेल तरी देखील तो सुटतो आणि म्हणून आपण म्हटलं आहे गांजा वीस के जीवरनं पाच केजीवर केजी आणला पाहिजे कमर्शियल क्वांटिटी हायड्रोफोनिक गांजा वीस के जीवरनं एक के जीवर आणला पाहिजे कोकेन शंभर ग्रॅमवरनं पन्नास ग्रॅम आणली पाहिजे चरस एक के जीवरनं पाचशे ग्रॅम आणली पाहिजे एम डी पन्नास के जीवरनं पंचवीस ग्रॅम आणली पाहिजे आणि हेरोईन ते अडीचशे ग्रॅमवरनं एकशे पंचवीस ग्रॅम आणली पाहिजे म्हणजे कमर्शियल क्वांटिटीची ही जी मर्यादा आहे ही जर कमी झाली तर हे जे काही आज आहेत लोक ते सांगतात की आम्ही आमच्या स्वतःच्या वापराकरता ठेवलं होतं आणि मग त्यांना एक विक्टीमचा दर्जा मिळतो किंवा ॲडिक्टचा दर्जा मिळतो आणि त्यांना कमी त्या ठिकाणी शिक्षा मिळते असं न करता ही क्वांटिटी कमी करून ती शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे आणि शेवटचा एक अजून आपण उपाय असा करतोय की आज साधारणपणे ज्याचा उल्लेख आपण पवारसाहेब केला की इमोजीसचा वगैरे वापर केला जातो आणि गुगल पे किंवा अशा प्रकारे ते पैसे दिले जातात आणि मग जी काही डिलिव्हरी होते ती अनेक वेळा थर्ड पार्टी डिलिव्हरी होते म्हणजे या ठिकाणी गाडी उभी आहे त्या गाडीच्या डिक्कीतनं तुम्ही माल घेऊन जा आता गाडीच्या डिक्कीतनं माल नेल्यानंतर तो जर पकडला गेला तर आजचा कायदा काय म्हणतो पजेशन पाहिजे फिजिकल पजेशन फिजिकल पजेशन असेल तरच त्याला ऍक्ट लागू होतो अन्यथा तो लागू होत नाही आता याचा फायदा घेतला जातो आहे की फिजिकल पजेशन नाही आहे मग एक ग्रे एरिया तयार होतो आणि म्हणून कायद्यामध्ये हाही बदल आता आपण या ठिकाणी करण्याची विनंती केलेली आहे अबेटमेंटचा सेक्शन हा त्याच्यामध्ये आणला पाहिजे म्हणजे फिजिकल डिलिव्हरी जरी त्यांनी केली नसली तरी ज्यावेळेस वस्तुस्थितीजन्य पुरावा हे दाखवेल की तिथे ठेवणारा तो होता किंवा अबेटमेंट करणारा तो होता किंवा कुठेतरी त्याचा संबंध आहे तर कमर्शियल क्वांटिटी त्यांनीच बाळगली आहे किंवा तोच त्यातला डीलर आहे अशा प्रकारे समजण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना देखील आपण केलेल्या आहेत याच्यामध्ये काही स्टेट अमेंडमेंट आणण्याचा देखील आपला प्रयत्न आहे त्या संदर्भात गृह विभागामध्ये कारवाई चाललेली आहे ते स्टेट अमेंडमेंट आणून त्यातनंही हा कायदा अधिक कडक कारण एटी फायचा कायदा आहे त्यावेळी सोशल मीडिया नव्हता हो त्यावेळी डिजिटल मीडिया नव्हता त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता त्यामुळे या कायद्यामध्ये आता जे काही नवीन चॅलेंजेस आले आहेत त्या चॅलेंजेसच्या अनुसार त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि निश्चितपणे या संदर्भात अतिशय सिरियसली कारवाई करणं केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे हा प्रयत्न करत आहेत जे नायजेरियन किंवा आप फॉरेनर्स आपण त्यांना त्यांच्याकडे पझिशन पसे, त्यांना डिपोर्ट करतो पण त्यांना डिपोर्ट करत असताना हे सगळे परदेशी लोक खास करून नायझिरियन लोक काहीतरी छोट क्राईम करतात पाकिट मारतात आणि त्याची मग केस रजिस्टर झाली म्हणजे त्याला डिपोर्ट करता येत नाही त्याच्यासाठी शासन ना। लिगल डिपार्टमेंटच्या माध्यमात काही करणार आहे की गोष्टीसाठी त्याचा डिपोर्टेशन थांबत अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे पण हे का होतं की तो छोटासा क्राईम करतो आणि मग तो बाहेर त्याची बेल होऊन जाते आणि मग जोपर्यंत तो क्राईम सॉल्व्ह होणार नाही तोपर्यंत त्याला तिथे ठेवावं लागतं याच्यावरचा उपाय म्हणूनच आपण डिटेन्शन सेंटर काढतो डिटेन्शन सेंटर आपल्या आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे एखादा व्यक्ती यांनी जर विजा ओव्हरशूट केला असेल आणि ओव्हरशूट करण्यापासून डिपोर्टेशन पर्यंतचा जो काळ असेल या काळामध्ये त्याला डिटेन्शन त्याला जेलमध्ये ठेवता येत नाही पण त्याला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवता येत आणि आपल्याकडे डिटेन्शन सेंटर नव्हते तर आता आपण नव्याने डिटेन्शन सेंटर सुरू केलाय त्यामुळे अशा प्रकारे या लोकांनी जर ओव्हरशूट केलं असेल आणि गुन्हा नसेल तर त्यांना डायरेक्ट आपल्याला परत पाठवता येईल डिपोर्टेशन करता येईल पण त्यांच्यावर गुन्हा असेल किंवा इथे राहण्याकरता त्यांनी एखादा गुन्हा केला असेल आणि बेलवरती असतील तर त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवता येईल जेणेकरून जोपर्यंत तो, तो गुन्हा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो ते दुसरा गुन्हा करू शकणार नाही ते बाहेर राहू शकणार नाही जसं नायजेरियनच्या संदर्भात आपण कायदे किंवा असे नियम लावत आहेत त्याच पद्धतीचे नियम कायदे रोहिंगे आणि बांगलादेशींच्या संदर्भात पण करणार का असा प्रश्न मला आहे होय अध्यक्ष महोदय त्यांना देखील ते लागूच आहे आणि आपण सातत्याने अवैध घुसपेठ केलेले बांगलादेशी असतील किंवा रोहिंगे किंवा कोणी असतील तरी त्या संदर्भात सातत्याने आपण कारवाई करतो हो। आहोत आता विशेषतः बांगलादेशींच्या संदर्भात जास्तीत जास्त इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपल्याला करावी लागते कारण साधारणपणे ते दिसतातही आपल्यासारखे भाषाही आपल्यासारखी बोलतात त्याच्यामुळे त्यांचं असेम्युलेशन मोठ्या प्रमाणात होतं पण त्यातही आता इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतो आहोत त्यासोबत आता आधार कार्डांचं व्हेरिफिकेशन असेल कारण इलिगल आधार कार्ड मिळवलं असेल त्याचं व्हेरिफिकेशन असेल ते चाललेलं आहे आता एक अतिशय इलेक्शन कमिशनने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की हे जे वोटर लिस्ट आहे त्याचं आधार शेडिंग आता केलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रयत्नातनं जे इलिगल आपल्या इथे घुसलेले लोक आहेत त्यांची देखील आपल्याला शिनाख्त करता येईल पण जे नितेश राणेजींनी सांगितलेलं आहे निश्चितपणे तसं करण्यात येईल उपाययोजना तर मी सांगितल्या आहेत पण आपण एक मुद्दा जो या ठिकाणी उपस्थित केला हे निश्चितपणे आपण शक्यता नाकारू शकत नाही की मधलेही काही लोक याच्यामध्ये सामील असू शकतात म्हणून अध्यक्ष मोदय हो जर आपल्या सिस्टीमधले पोलिसातले कोणीही अशा प्रकारच्या प्रकरणात सापडले तर अनुच्छेद तीनशे अकराचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी बडतर्फ केलं <laughs> कफसिरप आहे आणि जोलाफ्राम म्हणजे झोपेची गोळी ज्या आहेत त्याच्यावरती जर आपण काही केमिस्ट म्हणजे त्या लॉमध्ये काही बंधनं करू शकलो तर ते विकणं कमी होईल त्याच्यामुळे हा सोप्या पद्धतीचा ड्रग जो आज जातोय तो बंद होईल मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये सगळ्या आता केमिस्ट आणि ड्रगिस्ट यांना या संदर्भात सेन्सिटाईज करण्यात आलाय आणि नियम आपण केलेला आहे की आता प्रत्येक आणि त्याची सुरुवात झाली जवळजवळ साठ पासष्ट टक्के ठिकाणी झालंय शंभर टक्के ठिकाणी आपण करतोय सगळ्यांना सीसीटीव्ही कॅमेरा लावायचा आहे सगळ्यांना कोडीन या फॅमिलीतले जेवढे औषधं आहेत किंवा या गोळ्या आहेत या संदर्भातला स्टॉक रजिस्टर ठेवायचा आहे विदाऊट प्रिस्क्रिप्शन हे त्यांना देता येणार नाही ते प्रिस्क्रिप्शन त्यांना सांभाळून ठेवायचे आहेत कुठल्याही ऑडिट झालं तर ते मॅच झालं पाहिजे आणि कोणी नेलाय याचा सी सी टी व्ही फुटेज असलं पाहिजे या संदर्भातली आता कारवाई केली आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे हे जे काही कोडिन फॅमिलीचे सगळे ड्रग्ज घेऊन जाऊन आणि त्यातनं जो काही ड्रग अब्युज होत होता त्याच्यावर याच्यातनं मोठ्या प्रमाणात कंट्रोल येईल दुसरं असं आहे की अगदी मुंबईचाच विचार आपण केला तर आपण सांगितलं त्याप्रमाणे कॉलेजेस शाळा यांच्या जवळचे पांठेले किंवा तत्सम जे होते यावर जवळजवळ गेले तीन महिने सातत्याने कारवाई चाललेली आहे खूप मोठ्या प्रमाणात मुंबई पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये माल देखील सापडला आहे लोकही सापडले आहेत आणि असं ज्या ठिकाणी लक्षात आलं आहे त्या ठिकाणी अतिक्रमण काढून टाकण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे ही देखील कारवाई जी आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे आणि मी पुन्हा सांगतो की प्रशासनातले जे लोक याच्यामध्ये सापडतील त्यांच्यावर तीनशे अकराचीच कारवाई केली जाईल जे कमर्शियल क्वांटिटी विकणारे लोक आहेत त्यांना आपण कॅपिटल पनिशमेंट केंद्र शासनाला आपण प्रस्तावित करणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष मोदय याचा विचार केला जाईल आत्ताच हा मुद्दा समोर आलेला आहे त्याच्यामुळे याच्या ही भावना अगदी योग्य आहे की जे लोक कमर्शियल क्वांटिटी ड्रग्ज विकतात त्यांना सगळ्यांनाच विचाराल तर फासावर लटकवलं पाहिजे असं सगळे म्हणतील पण तरी देखील आपण ज्यावेळेस एखादा विचार करतो त्यावेळेस त्याच्या प्रॉझन कॉन्सचा विचार करावा लागतो कारण यातल्या काही गोष्टी ज्या आहेत या औषधात देखील यूज होतात त्याची कमर्शियल क्वांटिटी वेगळी असते त्याच्यामुळे आपल्याला हा जो काही सजेशन आलाय त्याचा गांभीर्याने विचार करू सन्मान्य असीम भाईंनी जो विषय मांडलेला आहे हा खरोखर महत्वपूर्ण आहे आणि म्हणून नक्कीच मानकूर शिवाजीनगर सारख्या एरियामध्ये अधिक त्या ठिकाणी लक्ष देऊन काम केलं जाईल आणि आपण जे मुद्दे समोर आणलेले आहेत तिथल्या डीसीपीना सांगून तिथे कडक कारवाई करण्याचे निर्देश आपण देऊ आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे की आपल्याला रिहॅब सेंटर तयार करावे लागतील कारण त्याशिवाय आपण डी ॲडिक्शन करू शकणार नाही या संदर्भात या बजेटमध्येही आपण काही रिहॅब सेंटरची घोषणा केलेली आहे पण आवश्यकतेनुसार अधिकचे रिहॅब सेंटर, सेंटर देखील आपण तयार करतो ज्याप्रमाणे आपण मागच्या काळात पीडित महिलांकरता भरोसा सेल सुरू केला तसंच आपण एन जी ओच्या मदतीतून एक प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलला सुरुवातीला आपण प्रमुख शहरांमध्ये करू एकदम सगळीकडे होणार नाही पण हळूहळू सगळ्या पोलिस स्टेशनच्या लेवलवर एन जीओची मदत घेऊन एखादा असा सेल तयार करू की ज्याच्यामध्ये पीडित लोकांना किंवा ज्यांना रिॲप करायचं आहे किंवा ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आहेत किंवा मा ज्यांच्याकडे माहिती आहे अशा सगळ्यांना स्टॉप शॉप सारखं त्या ठिकाणी जाता येईल असा निश्चितपणे एक सेल तयार करण्यात येईल ये बटन गोली खा के एक ने एक व्यक्ति का मर्डर किया और उसका सीट काट के कबाब बोल के खाया है सम्मान्य खासदार इम्तिया जलील ने इसके बारे में सीपी के पास तकार की लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं सर मेरी रिक्वेस्ट है जे जहां बटन वहां के सीपी या एसपी पे भी अगर कार्रवाई करे तो इस प्रकार के धंधे बंद होंगे और आप औरंगाबाद के सीपी से जानकारी ले सकते हैं या इम्तिया जलील से जानकारी ले सकते नक्की जानकारी ली जाएगी और उसके ऊपर कार्रवाई की जाएगी सम्मान्य महेशदा शिंदेंनी जो मुद्दा मांडलाय हा खरोखर गंभीर आहे याच कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपण हे बघतोय की विशेषतः या मोठ्या टोळ्या अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांना त्या ठिकाणी एम्प्लॉय करतायत आणि मग ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना कायद्याचा फायदा त्या ठिकाणी मिळतो त्यामुळे अठराचं चौदा करणं हे तर कठीण आहे पण याच्यात काही रिलूक करता चा येईल का कारण हा विषय जो आहे हा याला आंतरराष्ट्रीय कंगोरे आहेत म्हणजे ज्युएनाईल जस्टिस आपण ज्याला म्हणतो हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचे काही कन्व्हेन्शन्स आहेत त्याचा निश्चित अभ्यास केला जाईल पण हे जे काही ज्युएनाइलचा वापर करून ज्या प्रकारे गुन्हे केले जात आहेत ते थांबवण्याकरता निश्चितपणे आम्ही उपाययोजना शोध आज जे मनुष्यबळ कमी आहे नार्कोटिक्स विभागासाठी त्यासाठी आपण लवकरात लवकर भरती करणार का आणि दुसरं की तिथे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आहे आणि तिसरं जे काही अतिरिक्त त्यांना निधी वेगळ्या गोष्टीसाठी लागतो जेणेकरून माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठी आपण काही धोरणात्मक निर्णय हे घेणार आहोत का मान्य अध्यक्ष मोदय पहिल्यांदा तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही अँटीनार्कोटिक्स आपला जो विभाग होता हा मोठ्या शहरांमध्ये होता मुंबई पुण्यासारख्या किंवा नागपूरसारख्या आता आपण जेवढे पोलीस घटक आहेत आपले या सगळ्या युनिट्सला आपण अँटी नार्कोटिक सेल तयार केलेला आहे आणि त्याला आपण लोक देखील देतो आणि आपल्याला कल्पना आहे की आपण अभूतपूर्व भरती आता सुरू केली आहे जवळजवळ अठरा हजार लोकांची भरती आता आपण पूर्ण करतोय त्याच्यामुळे स्टाफची कमतरता पडणार नाही आपण पी एसआयच्या परीक्षा घेतल्या आहेत आपण पीआयचं म्हणजे जे जे काही बाहेरून भरतीचे जे काही आपले आहेत आता या सगळ्या भरती आपण मार्गी लागलेल्या आहेत एवढंच नव्हे तर मला हे सांगितलं पाहिजे की एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदा आपण महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या अनुसार पोलीस दलाचं डिस्ट्रीब्युशन हे त्या ठिकाणी फायनल केलं आहे म्हणजे एका स्टेशनला किती आय असले पाहिजे किती पी एस आय असले पाहिजे किती अंमलदार असले पाहिजे यासंदर्भात वारंवार या सभागृहात मागणी व्हायची की एकाहत्तरचा आपला एस्टॅब्लिशमेंट आहे आणि आता इतकी लोकसंख्या वाढली आहे दोनच दिवसापूर्वी त्याला मी मान्यता देखील दिलेली आहे त्यानुसार नव्याने आपल्याला ज्या काही जागा तयार होतील त्याही भरण्याची शासनाची पूर्ण तयारी आहे आणि आता नव्याने आकृतीबंध तयार करत असताना आपल्या समोरचे आजचे जे प्रश्न आहेत म्हणजे सायबर गुन्हेगारी किंवा ड्रग्ज हे जे काही नव्याने येणारी आव्हान आहेत या आव्हानाला ज्या प्रकारचं मनुष्यबळ पाहिजे तशा प्रकारचं मनुष्यबळ देखील आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे हा धोरणात्मक निर्णय आपण घेतलेला आहे ये येत्या काळामध्ये तेही मनुष्यबळ मिळेल मी आश्वस्त करू इच्छितो की हे टॉपमोस्ट प्रायोरिटी असल्यामुळे याला मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही